या जय गावित मदत करतोय. मच्छीमारांचा कोण मंत्री नाही वरती, हे मंत्री आहेत ते सगळे शेतकरी आहेत. शेतकरी त्यामुळे त्यांना मच्छीमारीतलं काय माहिती नाही. वादळ येतात, मच्छीमार भेटी झाला आहे, आत्महत्या करण्याची वेळ आहे शेतकऱ्यांसाठी. याचं कारण सांगतो, शासनाने याच्यावर लक्ष कधी देणार, कर्जमाफी कधी देणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देतात, मग मच्छीमार काय नाही. आणि समुद्र असा जो खवळलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे बघा, हे समोर पर्यटक दिसत आहेत ना, तपून आले देवजाडे, पण ते आंघोळीचा आनंद ना घेत आहेत, पण काही विचार करत नाहीत. लगेच जसं समजतं ना त्याला, ते येतात मदतीला. ते कुठला तिथे स्वार्थ नाही आहे, निस्वार्थीपणा. नमस्कार, मी तांबडेक समाजी तुमचे स्वागत करतो. आजचा व्हिडिओ जो आहे ना, तो एक भयानक परिस्थिती आलेली आहे आमच्या गावामध्ये. जे वादळ आहे ना, चक्रीवादळ, त्याचा थोडासा फटका बसलेला आहे आणि आता समुद्राचं पाणी एवढं वाढलं आहे, भयंकर वाढलेलं आहे. आता त्याच्यासाठी ज्या होड्या खाली होत्या ना, त्या आता वर काढायला लागणार आहेत आणि आता त्या वाहून जाणार. तर आता ती परिस्थिती बघायला आपल्याला जायचं आहे ते कोळामध्ये. आणि आता वारे थांबलेले आहेत, सकाळी वारे एवढे भयंकर होते, पण पाऊस चालू आहे. तर चला, सोबत किरण पण आहे. पाणी जेवढं किती वाढलंय ते आपल्याला माहित नाही, पण आपण पाणी बघल्यावर समजेल आपल्याला. ओके ओके. समुद्र किती खवळला आणि किती पाणी वर आलंय, त्याआधी आपण जाऊया तिथे. बोटी वर घ्यायच्या आणि जाऊया. काय कंडिशन आहे ती? नाही, ते आपल्यासोबत राजूदादा आहेत. राजूदादा, काय कंडिशन आहे सध्या वादळाची? समुद्राच्या जवळ आलेलं आहे पाणी. पाणी जवळ आलंय, भरपूर वर आलंय का? बघून आलात तुम्ही? आणि आता राजूदादा आहेत ना आमचे, ते ग्रामपंचायत मध्ये शिपाई म्हणून कामाला आहेत ना, आणि त्यांनी परिस्थिती बघून आहे ना, त्वरित गेले तिथे आणि बघून आले कंडिशन काय ती. आणि सगळ्या पातीवाल्यांना जाऊन सांगितलं, तुमच्या पाती आहेत ना त्या धोक्यात असतील, वर काढा लवकर, धोकादायक आहेत त्या वर काढा. आणि ते आमची रिक्षा चालू होते बघा, इन टायमाला असा प्रॉब्लेम होतो काहीतरी, रिक्षा स्टार्ट होत नाहीये. आता लवकरात लवकर आम्हाला जायचं होतं, कारण त्या पात आहे ना ती वर नाही काढली ना तर बहुतेक वाहून जाईल. तर आता धक्का स्टार्ट झा आली नशीब. चला, इथे तुम्हाला बघायला मिळेल ते सौजन्य. आता रिक्षा आम्ही घेऊन चाललो आहे, फायदा तोटा काय बघायचं नसतो, कारण आपले सगळे मित्र, आपली फॅमिली आहे. कोणाची जरी आता तिथे बोट असेल ना, तर ती वर काढायचा प्रयत्न सगळे करणार आहेत. फायदा तोटा हा बघितला जात नाही. ते उपसर पण चालले आहेत पुढे, आणि सगळ्यांनी ती परिस्थिती जाणली आता आणि त्वरित चाललेले आहेत सगळे. सोसाट्याचा वारा सुटलेला आहे आणि वादळाचं जे लक्षण आहे ना, कालच तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसलं असेल. कालच्या दिवसाला तरी शांत होतं, पण आज कंडिशन जी झालेली आहे ना, तुम्ही बघू शकता त्या लाटा बघा काय त्या बघा. आणि ही लाट बघा, या उसळ्या बंधाऱ्यापर्यंत पूर्ण लाटा गेलेल्या आहेत. आणि ही लाट बघा, लाटाची उंची आहे ना ती पण एकदम अपाट वाढलेली आहे. चल, आता इकडे एक बोट आहे ना, ही आता बाजूला काढतात, आणि त्या बाजूला आहे ना ती आपल्या मंदारची आहे, म्हणजे आपल्या पंढरीदादांची पात आहे. तर आता ती काढायला सागर पण आला आहे. सागर, काय कॉन्टॅक्ट नाही, नेटवर्क नाही ना, सॉरी. हां, आणि नेटवर्क आहे ना, वादळी परिस्थितीतले ना, की असं आपल्याकडे लाईट गेली की नेटवर्क जातं, तो मोठा एक प्रॉब्लेम आहे. जागा नाहीये आता, थोड्या पाच तिकडे सरकवून वादळ दाखवलं. भयानक वादळ आहे. हा हा, समजा त्या दिवशी तू शांत म्हणत होतास ना. ओके ओके, पण आता पण प्रॉब्लेम आहे. आता मी जर व्हिडिओ करतोय ना, त्याच्यावर पण कमेंट येतील. महेश, मदत कर, व्हिडिओ करत बसू नको, त्याच्यावर जरा बोल जरा त्या गोष्टीवर. हा, ते पण बरोबर आहे, दाखवणं पण गरजेचं आहे. आणि तेवढा थोडंफार मदत करतो, कारण कंटिन्यू व्हिडिओ करत नाहीये, थोडी थोडी मदत पण करतो इथे.
मदतीला माणसं आहेत आमच्याकडे पण शूटिंगला कोण नाही, त्याच्यामुळे तुला ठेवलेलं आहे. ओके ओके ओके, लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. धन्यवाद धन्यवाद. आणि आपला बंकस किरण पण आलेला आहे. हा, सगळ्या युट्यूबरनी करू दे. अशी जी गोष्ट आहे ना मच्छीमारांबद्दल, त्यांच्या ज्या समस्या वगैरे असतात, आता इकडे चांगलं पार्किंग असायला पाहिजे आणि बोट आणणं ना इकडे ओढून वगैरे खूप त्रासदायक असतं. किरण, आपले आता दोघंच आहोत ना पहिले. हा, आपल्याकडे बरेचसे युट्यूबर आहेत. आता प्रगत साहेबांना पण मी कॉन्टॅक्ट करतोय, बघूया जमलं तर. नेटवर्क नाही ना, त्याच्यामुळे हा इश्यू येतोय. आणि तिकडे लाट बघ, नेटवर्कची पण चांगली सुविधा महत्वाची आहे. आता तो जिओचा टॉवर होतोय, काय झालं घटना तर आपल्याला कॉन्टॅक्ट करायला था. आणि अशा समस्या आहेत ना, विचार होतो त्याच्यावर, असं नाही होत आहे. आता आमचा मंदारा पण पास झाला तिकडचा उत्तरवाडीतला. बघा, अजून मंडळी येत आहेत मदतीला, बरेच लोक येत आहेत. जसं जसं ज्यांना माहिती पडतंय ना, तसे तसे येत आहेत लोक. इकडे छोटासा बालवीर पण आलाय. तिकडे अल्टरनेट ना किरण पण कामाला लागलाय, मी शूट करतो आणि मी जेव्हा मदत करतो ना तेव्हा किरण शूट करतो. त्याच वेळेला नेमकं नेटवर्क जातं, फोनचं नेटवर्क अजिबात नाही आता इथे, त्याच्यामुळे कोणाला माहिती पण नाही आहे. पण ज्यांनी बघितलं त्यांनी लगेच इशारा दिला. आणि थँक्स फॉर राजू साहेब, राजू एरागी, त्यांनी पण सगळ्यांना अलर्ट केलं लगेच. आणि त्याच्यामुळे नाहीतर पाणी जेव्हा वर चढणार ना तेव्हा या पाती हळूहळू त्याच्यात वाहून जाऊ शकतात. असे प्रकार आधी पण झालेले आहेत, काही ते लावलेल्या पात आहेत ना त्या समुद्रात वाहून गेल्या. त्याच्यामुळे वेळीच काळजी घेऊन आपलं नुकसान वाचवायचं. तर कुठलाही विचार करत नाहीत, लगेच जसं समजतं ना ज्याला ते येतात मदतीला. ते कुठला तिथे स्वार्थ नाही आहे, निस्वार्थीपणा. मदत करतोय. हा, छोट्या मुलग्याला पण काळजी आहे त्याची. या जय गावित, विनीतचा मुलगा ना. हा, आमचे मित्र आहेत विनीत बाबा, ते पण आले आहेत. विनीत पण आलेला आहे इथे, बऱ्याच वर्षांनी दिसतोय. विनीत, विनीत हाय. बऱ्याच वर्षांनी दिसला. हो,
आणि समोरच्या घराकडे बघा, इकडचे पत्रे उडालेत, ते मारायचे ना पूर्ण उलटे उलटे झाले. आणि सागर आजची अपडेट काय दाखवली आहे? आता सकाळी चालू केलं ना मी, हा हा, तर ते आता इकडे बाहेर दाखवत होतं ना, दुपारी 2:30 दरम्यान ते आतमध्ये दाखवत आहे किनाऱ्यामध्ये, किनाऱ्यावर डायरेक्ट किनाऱ्यावर, हा हा, दरवेळेला जी छोटी छोटी वाजे येतात ना ती आपल्याकडून बायपासून गुजरात मध्ये जातात असं मी ऐकलेलं, पण आता भरपूर लांबून जातात, 350-400 किलोमीटर आतमधून जातात. आता हे कसं एकदम किनाऱ्यावर नाही, किनाऱ्यावर धोक्याच्या आधीच सावध व्हायचं, आणि सावधतेने आपल्या जी प्रॉपर्टी आहे प्रत्येक वेळेला गव्हर्नमेंटवर डिपेंड राहायचं नाही, हे आमच्या लोकांकडून शिकून घ्यायला पाहिजे. आपली मालमत्ता आहे ना ती वाचवली जाते. दंड प्रत्येकाला बघितला जातो, सरकारकडे त्याचे नुकसान भरपाई मागितले जाते, पण आपण नुकसान करायला द्यायचं नाही त्याच्या आधी. आता तरी पण मच्छीमारांचे नुकसान होते का? ही सीझन आमचा अजून चालू झाला नाही. हा, तो एक आहे, म्हणजे 1 ऑगस्टपासून सीझन चालू व्हायला पाहिजे, हे बघ ना आता काय ते. हा, तर त्याच्यासाठी नक्कीच गव्हर्नमेंटकडे मदत मागितली पाहिजे. मच्छीमारांना गव्हर्नमेंटकडनं काय एवढं म्हणजे आता तरी मिळत नाही, काय मिळत नाही. किती वर्ष बघितलं ना बाबा, एवढी नुकसान तुमचं एवढ्या दिवसांवरती बरं, आमची पण कर्ज तिथं असतात बँकेची, आपल्याला पण मच्छीमारांना एवढं देत नाही. शेतकऱ्यांसाठी दर वर्षाच्या वर्षाला पॅकेज काय ना काय नुकसान भरपाई असते, एवढे पॅकेज मच्छीमारांना नाही आहे, ते दुर्दैव म्हणावं लागेल. मच्छीमारांचा पण मंत्री नाही वरती, हे मंत्री आहेत ते सगळे शेतकरी आहेत, शेतकरी म्हणजे त्यांना मच्छीमारीतलं काय माहिती नाही, काय होतं काय नाही ना हे त्यांना समजत नाही, समजत नाही. लास्ट टाइम पण आपण बघितलेलं एक छोटासा वादळ आलेला, तेव्हा काही पर्यटक तिकडे आलेले आणि त्यांनी ना एका लहान मुलीला ना त्या रॅम्प वरून डुबकवत होते, म्हणजे असे प्रकार काही करतात पर्यटकांना, काय कळत नाही समजत नाही. हा हा, म्हणजे समुद्र म्हणजे काय नदी नव्हे, नदी नाही आहे किंवा एक तळ नव्हे, हा स्टेबल असतं जाग्यावर, ओके ओके, असं नाही याचा प्रवाह काय असतो, प्रवाह काय सगळ्या नदी नाले त्याच्यानंतर वाळ या सगळ्यांचा बापूच आहे, याच्यावर ताकद कोणाची नाही, ताकद नाही, त्याच्यामुळे कसं आहे समुद्रावर आल्याच्या नंतर तिकडच्या स्थानिक लोकांना विचारल्याशिवाय पर्यटकांनी समुद्र उतरता का म्हणतात, तुमची मुलं बिलं कोण छोटी मुलं वाहून गेली तर त्यांना तुम्ही स्थानिक लोकांना भेटून आल्यामुळे कसं तुम्ही ताबडतोब मदत मागू शकता. आता स्थानिक लोक काय म्हणणार, आम्हाला विचारून गेला होता काय, बरोबर, आम्हीकडे स्थानिक आम्हाला माहिती आहे ना समुद्राचं काय आणि काय नाही, आता ते जीवरक्षक वगैरे इथे असायचे का आधी, आता इथे नाही ठेवले जात, हा कोण दिसत नाही, आता प्रत्येक आहेत की नाही काय माहिती नाही आहे, कॅमेरा तर दिसत नाही ना. आता इकडे जीवरक्षक कोण नसतात, नाही तर आधी असायचे सायरन वाजवायचे, कोण पर्यटक आत गेला ना की त्यावेळेला बघायचो की लगेच सायरन वाजवायचे, खाली उतरून यायचे आणि बाहेर काढायचे, त्यांना असं ठेवले पाहिजे किनारपट्टीला, नाहीतर नाग कोणाचा तरी जीव जाईल इथे. आणि आता आपल्यासोबत आहे ना आमच्या खंबडे गावाचे उपसरपंच आहेत, आणि ते जातीने दखल घेऊन इथे त्वरित हजर झाले. बाबल साहेब, आता जी समस्या आली आहे ना त्याच्यावर काय उपाययोजना वगैरे ऑलरेडी अलर्ट केलेला का तुम्हाला? अलर्ट असं काहीच नाही, कालपर्यंत आणि समुद्रात मासे तर काही मिळत नाही, पर्सनमध्ये खूप मोठं नुकसान होत आहे, अचानक वादळं येतात, मच्छीमार भेटी झाला आहे, आत्महत्या करण्याची वेळ आहे शेतकऱ्यांसाठी. याचं कारण सांगतो की आज 4 महिने संपूर्ण धंदा नाही इकडे, कर्जाने लोक व्याकुळ झाली आहेत, मुलांना काय करायचं, शिक्षण कसं द्यायचं, अचानक वादळ येतं, शासन काही सांगत नाही की वादळ आलं आहे की नाही, सोसायटी कुठं पोचलं नाही किंवा इकडे त्यांचे कोणते सागर रक्षक आहेत ते कोणी नाही, जीवरक्षक. आता ज्या मच्छीमारांची मुलं आहेत तीच आता बोटीवरती घेतात, याचं कारण का शासन काहीच करत नाही असं मला वाटत आहे, त्या प्रत्येक वेळी मच्छीमारांना सांगणं किंवा काय आता सागर रक्षक दल आहे, सागर रक्षक म्हणून जी काही मुलं निवडली आहेत ती पण इकडे येत नाही, मग करायचं काय, आता पाणी अचानक वाढलं, आता बोटी वाहून गेली, जाळीचं थोडी थोडी वाहून गेली लोकांची, मोठी जीव धरून लोकांनी आता बोटी पकडल्या मुलांनी, मग शासनानं त्याच्यावर लक्ष कधी देणार, कर्जमाफी कधी देणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देतात, मग मच्छीमारांनी काय माहीत असतं त्यांचं केलं आहे, हा म्हणे आम्ही तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये घेतो हे करतो, फसवणूक शासन आमची निव्वळ फसवणूक करत आहे, मग याच्यावर कुठेतरी शासनाने तोडगा करून आमच्या समोर हा विषय मांडला पाहिजे. आज मच्छीमार कर्जमाफी 4-5 वर्ष धंदा झाला तर पर्सिन ट्रॉलर घुमसान घालतात इकडे किनारपट्टीवर, मग यांची जी यंत्रणाची शासनाची यंत्रणा कधी कामी येणार, आज 1,00,000 रुपये तिथे पेट्रोल डिझेल खर्च करून हे लोक हे करत आहेत, त्या गस्त घालतात, मग गस्तीचा उपयोग काय, हा माननीय जिल्हा जे काही पालकमंत्र्यांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे की मच्छीमारांची अवस्था काय,
कधी जिल्हाधिकारी आले का भेटायला इकडे मच्छीमारांची अवस्था. आज मच्छीमार तिकडे मुलं बाळ धावत आहेत. पण गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे शासनाने. मग येणार कोण? मग आम्हाला आत्महत्येसुद्धा पर्याय नाही. बघा सत्य परिस्थिती आहे. आमचे गावचे उपसरपंच आहेत ना, त्यांनी मांडली आणि सागर पण आपल्याला नेहमीच सांगतो ती परिस्थिती. मच्छीमारांबद्दल हा विचार गव्हर्नमेंटने केला पाहिजे. जसा शेतकऱ्यांबद्दल करतात तसा नक्कीच विचार केला पाहिजे. आणि मगाशी बोललो ना प्रगत साहेबांची आठवण काढली आणि स्वतः हजर. कॉन्टॅक्ट होत नव्हता, नेटवर्क नाही ना. फोन करत होतो तुम्हाला. हा त्याच्यामुळे राहिला. बघा ना आणून ठेवल्या. हा मोठी सगळ्या शिफ्ट केल्या. हा नाही तर वाहून जातात ना. हा शिफ्ट केल्या सगळ्या. खतरनाक वातावरण. हो खतरनाक. आता ते पर्यटकांसाठी आलो आहे. ते पर्यटक बघा तिकडे पोहत आहेत. सांगितलं ना. हा बघा सागर लगेच आला आणि त्यांना अलर्ट केला. बोललो मग काय इथे जीवरक्षक नाही आणि समुद्र असा जो खवळलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे बघा हे समोर पर्यटक दिसत आहेत ना तपून आले देवजाडे पण ते आंघोळीचा आनंद घेत आहेत. पण आता त्यांचा जर जीव गेला त्याच्यामध्ये तर आता जबाबदार कोण राहणार आहे? त्यांना एवढं समजत नाही का इथे वादळ आहे, वादळी परिस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये ते पोहण्याचा आनंद घेत आहेत. कोणीतरी इकडे लक्ष दिलं पाहिजे. तो बघा तिकडे पूर्ण त्या लाटेमध्ये बुडतो आहे. आता ही वादळी परिस्थितीचा समुद्र आहे आणि पर्यटन ह्यावेळेला काही काळासाठी तरी बंद केलं पाहिजे. समुद्राचा एवढा अकरा विक्रा रूप असं नाही. असे पर्यटक किनाऱ्यावर येतात त्यांच्यावर कुठलंही बंधन नाही आहे. तुम्ही बघितला ती वादळी परिस्थिती काय होती ती आणि त्यामध्ये आमचे जे स्थानिक आहेत ना ते लोक कसे धावून आले. अगदी नेटवर्कचा इश्यू होता. कुठलंही नेटवर्क इथे टेलिकॉम नेटवर्क नाही आहे सध्या तरी. आता जिओचा टॉवर येईल तेव्हा येईल. पण सध्या जी हालत झाली ना त्यामध्ये बरेचसे तरुण जेवढी मुलं तरुण गावामध्ये आहेत ना ती आली धावून आली. पण आत्ता इथून गेल्यानंतर आता ते पर्यटक बघितलात इथून गेल्यानंतर इथे कोणच नसणार. हा पूर्ण एरिया ना सुनसान असतो आणि त्या ठिकाणी समजा हे पर्यटक बुडाले तर त्यांचा कोण वाली नाही आहे. तर शासनाने कमीत कमी कुठल्याही सरकारी ऑफिसरने हा व्हिडिओ जर बघितला तर त्यांनी त्याच्यावर दखल घेतलीच पाहिजे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.